hello friends hearty welcome in my youtube channel learn english language with sergio patil dear friends you are enjoying my youtube channel we discuss different activities and solve the worksheets as per given plan but today we are going to discuss and solve युनिट टेस्ट नंबर सेकंड विच इज प्रोव्हायडेड बाय एस सी आर टी लेट गेट स्टार्टेड ब्रिजकोर्स टेस्ट नंबर सेकंड फॉर मराठी मिडियम स्टुडंट विद्यार्थी मित्रो तुम्हाला माहिती आहे गेली तीस दिवस आपण ब्रिशकोर्सच्या ॲक्टिव्हिटी सोडवतो आहे प्रत्येक पंधरा दिवसाने एक टेस्ट घेतली जाते त्यातली ही दुसरी टेस्ट आपण आज सोडवणार आहेत टेस्ट मी तुम्हाला या सेशननंतर ग्रुपवर सेंड करणार आहे पण ही टेस्ट कशी सोडवावी हे या ठिकाणी मी आज सांगणार आहे टेस्ट ही पंधरा मार्कासाठी आण असणार आहे तर चला तर पाहूया पहिली ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट फिल फिल द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन डॅश डॅश डोंट डू डिफरंट थिंग्स दे डू थिंग्स डिफरंटली ऑप्शन फर्स्ट स्टुडंट्स सेकंड प्लेयर्स थर्ड लूजर्स फोर्थ विनर्स आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड प्लेयर्स हे आपण ॲक्टिव्हिटी सोडवल्या त्यावेळी हे झालेलं आहे त्यामुळं सहजपणे याचं उत्तर येऊ शकतं सेकंड ॲक्टिव्हिटी बघा फील द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन डॅश डॅश इज बेटर दॅन क्युअर सिम्पल उत्तर आहे एज पर्यायचार आहेत मेडिकल प्रिव्हेशन प्रोटेक्शन डिजीज ऑप्शन आहे प्रिव्हेशन ह्याचं उत्तर आहे प्रिव्हेन्शन लुक ॲट द थर्ड ॲक्टिव्हिटी कंप्लीट द इडेमॅटिक एक्सप्रेशन बाय सिलेक्टिंग करेक्ट ऑप्शन स्ट्रेट फ्रॉम डॅश डॅश माउथ ऑप्शन नंबर वन कॅट्स सेकंड डॉग्स थर्ड हॉर्स फोर्थ टॉंकीज ऑप्शन नंबर थर्ड हॉर्स हे त्याचं उत्तर आहे लेट्स गो टू द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी नंबर फोर चूज द करेक्ट ऑप्शन द अँड अँटोन अँटोनिम ऑफ एनएमए ऑप्शन नंबर वन फ्रेंड सेकंड गुड थर्ड डेथ फोर्थ इनिव्हर्स याचं उत्तर आहे फ्रेंड एक मार्कासाठी ही ॲक्टिव्हिटी होती ॲक्टिव्हिटी नंबर फाईव्ह कंप्लीट द कोट विथ द करेक्ट ऑप्शन डाय विथ डॅश डॅश नॉट ड्रीम्स ह्या ॲक्टिव्हिटी जर तुम्ही बारकाईन वाचल्या असतील सोडवल्या असतील तर सहज उत्तर आहे त्याचं चार ऑप्शन आहेत नाईट हेवन्स मेमरीज ब्युटी डाय विथ मेमरीज नॉट ड्रीम्स म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे मेमरीज ॲक्टिव्हिटी नंबर सिक्स कंप्लीट द कोट विथ करेक्ट ऑप्शन डॅशडॅश इज द स्टेट ऑफ कंप्लीट हार्मोनियम ऑफ बॉडी माइंड अँड स्पिरिट ऑप्शन नंबर वन ब्रेन सेकंड पावर थर्ड टुथलेस एंड फोर्थ हेल्थ ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर्थ हेल्थ एक्टिविटी नंबर सेवन कंप्लीट द प्रोर्ब विथ द करेक्ट ऑप्शन एक मार्का है ऐक्टिविटी है बेटर डॉट डॉट दैन नेवर ऑप्शन नंबर सेकंड है उत्तर है बेटर लेट दैन नेवर नेक्स्ट एक्टिविटी एक्टिविटी नंबर एट कंप्लीट दो प्रोवर्ब विथ करेक्ट ऑप्शन एन एप्पल अ डे कि डॉक्टर अवे ऑप्शन नंबर थर्ड हे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन चार आहेत वन फर्स्ट पोलीस सेकंड इंजिनियर थर्ड डॉक्टर अँड फोर्थ टीचर ऑप्शन नंबर थर्ड हे त्याचं उत्तर येणार आहे डॉक्टर ॲक्टिव्हिटी नंबर नाईन देर आर टू टाईप्स ऑफ लेटर रायटिंग वन इज इनफॉर्मल अँड द अदर इज डॅश डॅश पर्याय क्रमांक एक इन्फॉर्मेटिव्ह सेकंड फॉर्मर थर्ड फॉर्मल फोर्थ इमॅजिनेटिव्ह आणि याचं उत्तर आहे साहजिकच ऑप्शन नंबर थ्री फॉर्मल ॲक्टिव्हिटी नंबर टेन द सिनॉनिम ऑफ वर्क इज ऑप्शन नंबर वन लेबर सेकंड लेजर थर्ड रेस्ट फोर्थ रिलॅक्स आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लेबर ॲक्टिव्हिटी नंबर एलेवन डॅश डॅश इज यूजफुल फॉर फाइंडिंग द मीनिंग ऑफ अननोन वर्ड्स ऑप्शन नंबर वन नोटबुक सेकंड मोबाईल गेम थर्ड स्टेशनरी फोर्थ ऑनलाईन डिक्शनरी आणि ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर फोर ऑनलाईन डिक्शनरी ॲक्टिव्हिटी नंबर ट्वेल्व लुक कायट इगल एट टेन नोज एक धिस इज एन एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश ऑप्शन नंबर वन चेन ड्रिल ॲक्टिव्हिटी सेकंड वर्ड चेन ॲक्टिव्हिटी थर्ड बॅक टू बोर्ड ॲक्टिव्हिटी फोर्थ रनिंग डिक्टेशन ॲक्टिव्हिटी आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वर्ड चेन ॲक्टिव्हिटी ही ॲक्टिव्हिटी आपण लँग्वेज स्टडीमध्ये शिकलेलो आहे विद्यार्थी मित्रो ॲक्टिव्हिटी नंबर थर्टीन फील द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन डॅशडॅश इज इम्पॉर्टंट इन डिस्क्रिप्टिव रायटिंग ऑप्शन नंबर वन ह्युमर सेकंड स्पीड थर्ड इमॅजिनेशन फोर्थ डिस्क्रिप्शन आणि याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर थ्री इमॅजिनेशन फोर्टीन विच वर्ड इज करेक्टली स्पेल्ड फर्स्ट इंटरव्ह्यू सेकंड इंटरव्ह्यू आता हे चार ऑप्शन आहेत या चारही ऑप्शनमध्ये एकच उत्तर बरोबर आहे आणि ऑप्शन नंबर तीन हे इंटरव्ह्यूचं उत्तर स्पेलिंग बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन इंटरव्ह्यू आणि शेवटचा प्रश्न एक मार्कासाठी कम्प्लीट द प्रो प्रोहॉर्ब विथ द करेक्ट ऑप्शन टू डॅश डॅश डोंट मेक अ राईट याचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर येणार आहे टू रॉंग्स डोंट मेक अ राईट म्हणून याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर एक रॉंग्स विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपण एस सी आर टीने दिलेल्या युनिट टेस्टची चर्चा केली आणि ही युनिट टेस्ट तुम्हाला मी सोडवून दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना हे न बघता सोडवता येणार नाही त्याने हे व्हिडिओ पाहावा आणि पुन्हा तो पुन्हा ती टेस्ट सोडवावी मला आशा आहे की सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल थँक्यू व्हेरी मच